अरे भेंडीच रस्ते नाही फुकाची ट्रॅफिक, आता आवडी ट्रॅफिक आहे. जवळ जवळ पाऊन तास झाला एक जागेवर थांबल्या, आलेत ना गाडी. भाई भिवंडीवाल्यांना मिनी बोलावं तरी किती. हाय, गुड मॉर्निंग झाली आहे माझी. तुमची झाली का? माझी लवकरच झाली आज, कारण आज जायचं शूटला श्रेयसच्या, श्रेयस पाटील पालखीचं सॉन्ग आहे आणि 15 नंतर मी बाहेर असल्यामुळे त्यांनी शूट लवकर घेतलं आहे. नशीब लिपसिंग्स आहे म्हणून काय एवढं हे नाही जाणार, वेळ नाही जाणार. आता मी रेडी होते फटाफट, दाखवते. मेकअप झाला आहे, हेअरस्टाईल बाकी आहे. पूर्ण मेकअप मी माझा एकटीचा केला आहे, लुक पण मी माझा एकटीचा केला आहे. हेअरस्टाईल करते आता, टाईम लागेल कारण की स्वतः करते तर थोडा टाईम लागतं, बट ठीक आहे, चालू शकतं. तयारी झाली आहे. ओ, माझी केस बाकी आहेत अजून, म्हणजे मागून बाकी आहेत, पुढून केली आहे, गजरे नाही आहेत. आणि यो चोर, यो साहिल चोर, रोज दुपारी साहिल आणि सोनू आमच्या बघ आमच्या इथे येतात आणि पेरू चोरून नेतात. हे चोट्टे ते लोक. साहिल काय कर, पेरू चोरायला आला ना? नाही, पेरू चोरायचा नसतो, पेरू खायचा असतो. खायचा असतो, खायच्या गोष्टी खायच्या माणसाने. समजलं चलो. आज गाडी नाही नेली आहे कारण की दादांनी कुठल्या तरी नवऱ्या देवाला गाडी दिली आणि मला माहित नव्हतं, सगळं गडबड झाली आयत्यावर. मग आम्ही ओला करून चाललो आहे. कसं वाटतं लोकांचं? माझा मीच करते. आजचा मेकअप आर्टिस्ट आहे साहिल गायकर. हमारा हिरो आ गया है. कसलीच ड्रेसिंग मारली आज शेटनी. बघ, लय टाइम लागला ड्रेसिंग मारायला. टाइम लागला कारण इथे यायला. लेट झालोच आम्ही, ॲज युजल हमेशा सारखं लेट होतोच, त्यात काही नवीन इशू नाही आहे आम्हाला. आणि चालतं समोरचा बसून. पण आज साहिल विचारला कसं दिसतंय? एक नंबर दिसतो हिरो. हिरो चांगला पाहिजे, जसं याला बघून अशी अशी माणसं मागं लागतात. याच्या माझ्याकडे व्हिडिओ आहे, दाखवतो ब्लॉग मध्ये, दाखवतो आपण एडिट करताना, दाखवतो. नक्की दाखव, नक्की दाखव. हॅलो गाईज, मी फायनली पोहोचलो इथे कल्याणला. आणि इथे पोहोचून, इथे पोहोचता मला जाम उशीर लागला कारण माझ्याकडे गाडी नव्हती, बाईकवरती आलो मी कसं तरी. आणि ऊन बी मरणाचं लागतं आणि इला इनी आणायची होती. ही कल्याणला ती सकाळूच आणलं का होती ना? या साहिलचा लास्टचा पेपर होता, शेवटचा पेपर होता. याचा कधी काही होणार ना, मला ते समजून झाले की यो नाही नापास होणार, 100% नापास होणार. बघू, पास होते की यो, मला ते वाटत पण त्या जाऊन दे. मी आज कसं दिसतं? भारी दिसतं ना. ठीक आहे, आता आपण जाऊ. कुठं जायचं? केवणी देवीला जायचं आहे. केवणी देवा म्हणजे कुणाल भैरीचं गाव आहे. तिथे कॅमेरामॅन कोण आहे? कुणालच आहे, कुणालच आहे कॅमेरामॅन. तर तिथे जाऊन अजून आपल्याला कोणतरी भेटतील नवीन नवीन माणसं, त्यांच्याशी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. आणि गप बोलता ना मतीनेच मग सांगते बोलते. आता माझं चालू आहे, मी बोल तुम्हाला मी दाखवतो. यो ओशन वॉटर बोलतो ना, ओशन वॉटर म्हणजे पाणीच आहे, पण नॉर्मल पाणी सारखंच, काही इन भारी नाही. यो रश्मिता पितो यो पाणी. आणि म्हणजे आपण जो नॉर्मल पाणी पितो ना, तो ते पाण्याची इकडून तिकडून आई घालून आहे ना यो पाणी बनवतात. नाही असं 60 रुपये घेतात ना, म्हणजे चांगली पाण्याची आई घालून 60 रुपये घेतात तर घेतात ना. या लोक पब्लिकला सांगलं जातं की येन एनर्जी होते, स्किनवर टोन येते, या त्या. मग यांना यो पाणी पिल्यावर तसंच वाटते, म्हणून आता यो पाणी पितानी. ते लोकांना बोरिंगचा पाणी ना भेटते, त्यांचा जीव चालली पाण्यासाठी. वन इंटन लोक पाण्यासाठी ना, इथं पाणी भेटतं तर यांना ओशन वॉटर लागते, 60 रुपयेवाली बॉटल. म्हणजे देवबी वर्ष बघत असेल ना, ते विचार करत असेल यांना गरम त्यालांचे तरी कारीन यांना यामधी वरती. एकेका अशा शिक्षात ना सगळ्यांना, अपरिचित असतो ना मी यांना सगळ्यांना, ते तंदुरी मसाला लावून यांना तळले असते मी. खरंच भिवंडीकरांना ते रस्त्यावर बोलून बोलून आहे ना,
थकलो म्हणजे तरी लोक मला सांगतात भिवंडीला असतो रास मरतील आणि तू भिवंडी कारण असतेस. अरे असेल ना तर रस्ता तुम्हाला दाखवू मी. थांब रस्ता झाला एकटा झाला हे पाईप लाईनिंगच्या फिरता पण गाडी काही फास्ट मारायला भेटे ना. अवरा डेंजर रस्ता आहे. आपण वॉल मधल्या निघलो ना की बाहेर लेफ्ट साईडला पूर्ण रोप लागे जेव्हा रस्ता लागते या रस्त्याला बघून म्हणजे मनच खुश होते ना जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटते. म्हणजे असं वाटतं की बस झालं आयुष्य इथे खपून टाकावा आता. त्याला काय रे कनाला क करायचा पैसा ते रस्ता बिस्त्या लावा तर बनवा ना ते बनवा रस्ते बिस्ते. नुसती लोक इथे सुधारले लोक सुधारली रस्ते ना सुधारले की फायदा सांग ना. बोलून बोलून मात पाहून दुखला पण कला कोणी ऐकते माझा. हे कुठला गाव माहित आहे का तुम्हाला? वाल 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 गाव वाल ना हो वाल रस्त्याला वल पडल्या साप ते कर. साहिल बघला की रस्ता कसा. साहिल तू प्रेग्नेंट असतो डिलिव्हरी झाला असता का अरिनेच मागण्या औरा रस्ता खराब आहे. म्हणजे कुठल्या बाईला हॉस्पिटल मध्ये न्यायचे असेल ना तर ती रस्त्याने डिलिव्हरी होईल. आवडा डेंजर रस्ता खराब रस्त्याच्या या खडतर प्रवासामधून आपण बाहेर निघल्यावर समोरच आपल्याला काल्हेर गाव बघायला भेटतो. तर मी मिलिंद गुणाजी भटकंती घराला आलो भिवंडीच्या खराब रस्त्यामध्ये. केवणी देवीला पोहोचले आम्ही आता. कुणाल पण भेटले आणि श्रेयस पण भेटले. श्रेयसला आम्ही बघत होतो मागं कुठं आम्हाला भेट दिसते का ना तर काही ना होतं दिसलं. इथं भेटले आता ना अजून आपला भाऊच बी भेटले. भावासनी आम्हाला पाणी बिनी पाजले हात करते. दहावी आलं तर पाणी बदलं पण आता जीवन ते पाणी बदलली ती मोठी गोष्ट. तर ए भावासनी आपल्या अरे मधी मधी के रे याने आपल्या पाणी बिनी पाजली भाई. हा म्हणजे हा यानी 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 कोण तरी पाजली ना सांग. घरा वरतो घरा मित्र येतात. आता आम्ही गाडी नाही त्याच्या मुला ओलावला डायरेक्ट जाऊ. पाचशे रुपये व्हिडिओ फोटो काढायला जाते. किती किलोमीटर? किती किलोमीटर? पाचशे. पण ते माणसाला ते पैशाचे नसते. प्यार प्यार जीव 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 सांग सांग असत. पुरे मानलं असतं बघणार आणले नसतं. तुम्ही बघू शकता किती प्रकारे जीव लावलेला आहे. मास ना राहिला अंगावर जीव लावला. लगिंगर बस झालास करुणा बस कर नुसतं तिकडे नको जाऊ. लग्नाला आम्ही व्हिडिओ काढू. हा बस चालली कुठं तू पोलीस इले ना ते कुर्या तोडशाल पण पोलीस गेला तर तिकडे वाले ओले ना आता आम्ही आलो केवणी दिव्याचा मंदिरा वळला इकडे. एक नंबर लोकेशन म्हणजे मन खुश झाला माझा इथे येऊन. तुम्हाला दाखवतो गुरुदत्त टोनेश्वर मंदिर. हे बघा हे उलटा दिसलं इथून तुम्हाला दाखवतो पण मंदिरात बी दाखवतो मला. पण इथं यो सर्व परिसर बघून ना यो इथूनचा जाम मन खुश झाला. म्हणजे एकदम शांतता आणि म्हणजे एकदम नैसर्गिक नॅचरल. म्हणजे जशी माझी नॅचरल ब्युटी आहे तसं इथून नॅचरलचं ह्या वातावरण आणि जाम भारी आहे. ते डोंगर बिंगर मस्त झाडा बिडा खूप. क्रिकेटचं मैदान पण इथे शीन. केवणी दिव्याचा यो मंदिर मंदिर बघून तर मला जाम बरा वाटला. सगळा परिसर एकदम भारी म्हणजे मन खुश होऊन जाते. ते मंदिराबद्दल जरा आपल्याला जाणकारी देईल आपला मित्र यो. म्हणजे कसा मंदिर बनले कसा काय चढण घडण गाववाड्यानं माहीत असते ना त्याला आपण विसरू. बाई सांग त्याला थोडक्यात. पाण्यान वाव देवाचं देवाचं आरस मग त्या ठेवून ठेवून जास्त करून पायापराची त्याच्या मुलातून जास्त करून लोकांना वाटला की बाबा इथं मंदिर बांधलं मग मंदिर बनला. म्हणजे बघा मिलिंद गुणाजीला मागे टाकली हो तो मिलिंद गुणाजी तकला तिकडे तो काय या भटकंती करून. पण याला सगळा माहित आहे म्हणून याला बी फॉलो करा. याला लगीन बी करायचा कोण असेल इच्छुक
तसं ना ते समोर ठेवू आम्ही बघा कोणी असेल ते हा कोणी असेल ते बघा नंतर आम्ही बघू ना या वर्षी इथं इथं पण जरा बघा बरं कुठे या हा हा याला याला मी बरोबर याला मी बघा पहिले याचा जमू मग कसा बघू दोघांचा बरबत करायचा आम्हाला बाकी तुम्हाला काही माहिती लागत असेल ना या इन्स्टा आय डी मेन्शन करता मी हा मग त्याला तुम्ही मेसेज करू शकता डायरेक्ट हा मी ओढीमधून बाहेर काढली पण तो विशालदा बघा त्याला ब्लॉक काढायला आणले ते बसला त्या भूमीच्या बाजूला कधीची आम्ही त्याची मजा बघतोय एवढी भारी जोडी शोभते ती काय आता ब्लॉग मध्ये आले तुम्ही दोघं फेमस झाले तुम्ही दोघं भूमी आणि तो मोठी वर पतलो की जोडी काय घेतला काय तांबरे ब्लॉग चालू आहे आमचा दोघं पण एकदम कपडे पण मॅचिंग दोघांचे सेम सेम दिसतात अरे तिथं झालंय आमचं शूट आणि आम्ही आता निघालोय स्टुडिओ वरती विशाल दादा पण आहे श्रेयस दादा आहे कोण आम्ही ओळखत नाही अरे यार थंड पाण्याला बंदोबस्त याला त्याला नाव विचारते हिची आय डी पण आपण ब्लॉग मध्ये टाकू ज्याला पाहिजे तो मेसेज करायला अरे मेन माणूस झालं ते 500 रुपये काय यांचा विषय आल्यापासून विषय सांगतात 500 रुपये 500 रुपये अजून याच्यात याच्यात सांगायचं असत रस्ते रस्त्याने फुकाची ट्रॅफिक आता आवरून जवळ जवळ पाऊन तास झालं एक जागेवर थांबल्या आलेत ना गाडी भाई भिवंडीवाल्यांना मिनी बोलावं तरी किती